आत्मा तो निर्माण शुद्ध बुद्ध इथे या गादीवर उभं राहून मी हे म्हणतीये, पण हे किती महत्वाचं आहे. आमचीच एक भगिनी, अतिशय गोड भगिनी आहे, ती इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकवते. भगिनीने मला विचारलं की हा अभंग तू सगळ्यांसमोर म्हणणार आहेस? म्हटलं हो, कारण त्यांनी तो तेव्हा लिहून ठेवला आहे. म्हणजे तेव्हा लिहिलेला, म्हणजे 12व्या 13व्या शतकातली एखादी गोष्ट एका स्त्रीने मांडलेली, आत्ता आपण 21व्या शतकातही उघडपणे बोलत नाही आहोत. म्हणजे आपण खरंच कुठे चाललोय याचा विचार करायला पाहिजे. सो यरा म्हणे चोखो बासी नऊ मास हो भरले, सो यरा म्हणे चोखो बासी नऊ मास हो भरले, सारी व्यवस्था करणे आता, सारी व्यवस्था करणे आता, कुणी न जवळी उरले, कुणी न जवळी उरले. नमस्कार मित्रांनो, गिरीशच्या घरी गणपती बाप्पा जाती, खूप खूप आभारी. आज ही माऊली घरी आली, काय सांगाल, या माऊलीने सगळं वातावरण प्रसन्न केले. बाप्पाने येऊन केलंच केलं, ह्यांनी द्विगुणित केलं. वातावरण तसं बाप्पा घरात आल्यानंतर पवित्र होतंच, ही आल्यावर आणखीन निर्मल झालं. आणि मला वाटतं की या पावित्र्याला आणखीन तेज आलं आज हिच्या येण्यामुळे. सो थँक्यू व्हेरी मच. बरं, प्रेक्षकांना अजिबात ओळखलं जाणार नाही आहेत त्या त्यांच्या पूर्ण गेटअपमुळे, तर प्लीज एकदा होऊन जाऊ. आम्ही दोघीही आत्ता सध्या ज्या सिरियलमध्ये काम करतोय त्याच्यात या धाराऊचं कॅरेक्टर करतात. धाराऊ म्हणजे ज्यांनी संभाजीराजांना लहानाचं मोठं केलं, त्यांना दुधाई म्हटलं जातं, त्या या. आणि जसं कॅरेक्टर त्या सिरियलमध्ये करतात त्या अगदी तशाच आहेत. आपल्या माणसांबद्दल खूप प्रोटेक्टिव्ह आहेत आणि खूप पॉझिटिव्ह वेने काही सजेस्ट करायचं असेल तर करतात. ॲक्च्युली चांगल्या माणसानं नेहमी सगळीकडे चांगलंच दिसतं. ही गोड आहे तर मी हिला सगळं गोड दिसतं. पण ही गोड जोडी एका फ्रेममध्ये एवढ्या प्रेमळ रूपात ऑनस्क्रीन अजिबात दिसणार नाही जेवढी आता दिसतीये. एवढं गोडगोड एकमेकींबद्दल बोलतायत, त्यामुळे हे शक्यच नाही. म्हणजे आम्ही असं कधी ठरवून एकमेकींबद्दल गोड बोलत नाही. आणि माझा स्वभाव म्हणशील तर मी पटकन कोणाचं कौतुक करतही नाही, ज्याच्यासाठी मी खूप फेमस आहे. पण बघ ना, आज लकीली आमचे कपडे पण मॅच झाले. अगदी न ठरवता हो, असं काही ठरलं नव्हतं आणि मॅच झाले. तशीच ही माझी एक मैत्रीण आहे जी माझ्या घरातल्या सगळ्या फंक्शन्सना आग्रहाने हिला निमंत्रण असतं, आणि निमंत्रण नसलं तरी तिने यायलाच हवं असं असतं. सो पूजा कदम जी आत्ता झाली आहे, पूजा खेडेकर. तुमचं आज वेगळं रूप पाहायला मिळेल प्रेक्षकांना सुद्धा, गेटअप वाईज आणि आवाजा बाबतीत आणि सगळ्या माहिती बाबतीत त्याबद्दल. मी खरं तर दादरच्या कीर्तन संस्थेतून, मी अखिल भारतीय कीर्तन संस्थेतून कीर्तनालंकार पदवी केली, 3 वर्षाची पदवी आहे ही. आणि खरं तर जेव्हा मी गेले होते तेव्हा असं ठरवून गेले होते की मला एक परफॉर्मिंग आर्ट आहे, कारण मी बरेचदा तिथून जायचे विठ्ठल मंदिराच्या इथून. आणि तेव्हा दिसायचं की कोणतरी जे बुवा आहेत किंवा जे कीर्तन करतायत ते जवळजवळ 1-1.5 तास त्यात गाणंही आहे, त्यात अभिनयही आहे, त्यात म्हणजे स्टोरी टेलिंग आहे, हे सगळ्या गोष्टी आहेत. आणि हे एवढ्या असं, म्हणजे आपण सोलो परफॉर्म करायला गेल्यावर तेवढं नाही जमत. त्याच्या आधी मी नाटक आणि हे सगळं करत होते, तेव्हा मी ठरवलं की हे विचारूया आपण, हे काहीतरी इंटरेस्टिंग आहे. आणि म्हणून खरं तर फक्त परफॉर्मिंग आर्ट म्हणून मी शिकायला गेले, पण मग नंतर कळलं हे खूप कठीण असतं, कारण ह्याच्यात गाणं आलं पाहिजे. तेवढं मला येत नाही खरं तर, पण गाणं आलं पाहिजे. यात तुम्हाला ज्ञानेश्वरीचा अभ्यास आहे, भगवद्गीतेचा अभ्यास आहे, संत साहित्याचं वाचन हवं, संत चरित्रांची माहिती हवी, संस्कृतचा थोडासा अभ्यास हवा. त्यामुळे आत्ता असं होतं आहे की ते करायलाच मी नवनवीन काहीतरी शिकायला खूप मजा येते, आणि म्हणून मग असं वाटतं काहीतरी. आणि मग त्यातल्या त्यात माझं असतं की आपण सामाजिक काहीतरी जर विषय घेतला तर तो जास्त प्रभावीपणे या माध्यमातून पोहोचवता येईल, म्हणजे एक परंपरा जपणं पण आहे आणि शिवाय काहीतरी देतोय आपण, असं अशी एक भावना आहे. मला सांगा, गणपती म्हटलं की फॅमिली गेट टुगेदर एक वेगळं असतं,
ती एक वेगळी गंमत जमत असते. पण मला सांग गणपतीच्या दरम्यान किती मदत तुम्ही हे सगळं डेकोरेशन करण्यामध्ये हातभार तुमचं असतं. तुला काय वाटतंय हे जे अख्खं डेकोरेशन आहे त्याच्यात माझा काहीच हातभार नसेल? पण शूटिंग करून हे शक्य आहे का? हो, मनात इच्छा असेल आणि तुमचं खरं प्रेम असेल जे तुम्ही करता त्या गोष्टीवर तर सगळं शक्य असतं. मी गणपती करायला सुरुवात केली रात्री 11 वाजता आणि कम्प्लीट झाला रात्री 3 वाजता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी माझा 8:30 कॉल टाईम होता. माऊली एवढी आहे की बस तीच हे सगळं करू शकते. शूटिंग करून पूर्ण गणपतीची तयारी तीच करू शकते. काय बोलायचं? रात्री 1:30 ते रात्री 1:30 झोपलो आहे. पण जागी होती मम्मीने, तुला पण जागी. खोटं बोलते, गणपती हिनेच बोलवलंय. हिनेही गणपती तयार केलाय. हा जो गणपती तुम्हाला, हा शौर्याने तयार केलाय. ओहो, सो स्वीट. कशाने केलाय तो शौर्य? आम्ही वर्कशॉपला गेलेलो. तिथे आम्ही गणपती बाप्पा बनवला आणि घरी घेऊन आलो. आणि मी आहे ना नेकलेसला खूप कलर पण केले आणि डिझाईन पण लावणार. आता डिझाईन खूप मोठा नेकलेस केला तिने. ही जोडी, या जोडीबद्दल मला आज जेवढं प्रेम उत्तुगाला तेवढं घालू शकते. कारण की ऑनस्क्रीन मला ही जोडी एकत्र भेटणार नाही. कारण की दोघी वेगवेगळ्या कोपऱ्यात असून दोघी वेगवेगळे एकमेकांना खुन्नस व खुन्नस, ह्यांचा तर संबंधच नाही आहे. पण तुमचा हो, म्हणजे इतिहासातल्या काही गोष्टी आम्ही दाखवत असतो आणि त्या अगदी खऱ्या पद्धतीने दाखवायच्या असतात. म्हणून तेव्हा जे घडलं आहे ते आम्ही तुमच्यासमोर सादर करत असतो. पण त्या व्यतिरिक्त म्हणाल तर जेव्हा सीन आमचे येतात तेव्हा आम्ही खूप रिहर्सल करतो. आणि त्याची गरजही असते, कारण ना तुमचा सीन खूप छान रिहर्स केलेला असेल ना तर तो छान बांधला जातो आणि तो छान परफॉर्म केला जातो असं मला वाटतं. आणि आमचे ना खूप वाद पण होतात त्या गोष्टीवरून. म्हणजे असं वाटतं आता आम्ही गोडगोड बोलतोय, पण ना हिने एखादं वाक्य असं घेतलं ना तर माझ्या मनात ते मी वेगळं तयार केलेलं असतं. म्हणलं नाही लतिका तू जरा हे असं घेऊन बघ ना, म्हणजे ना मला ते जे मला करायचं आहे ना ते करायला मिळेल. मग म्हणजे की अच्छा बरं, हिचं असं आहे ना की माझं असं असतं की मला हे करायचं आहे त्याच्यात मला ते करायचं आहे. मग ही ओके ठीक आहे, मग आपण असं करूया, ओके असं करूया. ती असं नाही म्हणत की माझ्या मनात काय आहे आणि मला काय करायचं आहे. सो म्हणतात ना की नवरा बायकोमध्ये एक रागीट असेल तर दुसरा शांत असला पाहिजे, किंवा मैत्रीमध्ये एक खूप बडबडी असेल तर एकीने जरा शांत असलं पाहिजे. एक जण ऐकणारा असला पाहिजे आणि एक जण बोलणारा असला पाहिजे. सो आमच्या ह्याच्यात तसं आहे, मी खूप बोलणारी आहे आणि ही खूप शांतपणे पेशन्सली ऐकणारी आहे. सो मला ऐकायला आवडतं. मुळात मला अभ्यास करायला आवडतो आणि मला माणसं अभ्यासायला जास्ती आवडतं. आणि मी असा विषय आहे जो खूप अभ्यास करूनही कळणार नाही. पण आम्ही खूप मजा करतो, खरंच खूप मजा करतो आणि खूप काळजी पण घेतो एकमेकांची. म्हणजे मी माझा व्यायाम कसा चालला आहे, मी जिमला जाते की नाही, मी काय खाते, कारण मी भात खाऊ आहे त्याच्यामुळे मी भात खाऊन मी मला अगदी घरात मी म्हटलं ना की CCTV कॅमेरा नसतानाही भीती असते ना एक की बापरे मी भात खाते मला आता कुठून हिला खूप भीती वाटते. जसं मध्यंतरी तो कसं सांगू परमिशन मध्यंतरी असं झालं की मी हिला फोन केला तर ही मला म्हणाली की मी खूप झोपले होते ग, मी संध्याकाळी 6 झोपले, मी सकाळी उठले पण तरीही मला खूप झोप येते. म्हटलं काही डिप्रेशनचं कारण असेल तर प्लीज आता परत झोपायचं नाही, आणि बोलायचं असेल तर माझ्याशी बोलायचं. पटकन तुझे चांगले 4 फोटो काढ आणि मला पाठव असं मी तिला म्हटलं. मग त्यानंतर परवा मी झोपले होते आणि तिचा मला फोन आला. ही मला म्हणाली की अगं मी आत्ता 9 झोपून उठले पण झालं असं की मला परत खूप झोप येत होती तर मी घाबरले. मला असं वाटलं की तू मला परत कॉल केलास आणि ओरडलीस तर म्हणून मीच तुला कॉल केला. सो अशी मैत्री असेल तर मला खूप आवडेल, ज्याच्यात चांगल्या गोष्टी आपण कराव्यात आणि वाईट गोष्टी आपल्याकडून घडू नयेत म्हणून आपल्याला मित्र ओरडतायत, किंवा मित्राचं आपल्याकडे लक्ष आहे कि
की असं आपल्याकडून झालं नाही पाहिजे. सो मला ही माहिती खूप आवडते. ताई यंदा काहीतरी एक वेगळी संकल्पना तुम्ही मांडलेली आहे, ती म्हणजे पेढे आणि फुलं न घेऊन यायचं नाही आहेत. ही एक वेगळी मागणी काय? येस, ॲक्च्युली ही कन्सेप्ट मला माझ्या मैत्रिणीने सांगितली. मी तिला इन्व्हिटेशन पाहिजे. मैत्रिणीचं कलेक्शन मला पाहिजे प्लीज. म्हणजे लोक गाण्यांचं मागतात, मी मैत्रिणींचं मागते प्लीज. हो हो, तू माझ्याकडून माझ्या मैत्रिणींचं कलेक्शन घेऊ शकतेस, कारण ते फार लिमिटेड आहे. माझ्याकडे क्वांटिटी नाही आहे पण क्वालिटी आहे फ्रेंड्समध्ये. सपना नाव आहे तिचं आणि मी तिला इन्व्हिटेशन पाठवल्यावर तिने मला हा मेसेज पाठवला, जो मेसेज मी फेसबुक आणि याच्यावरती पोस्ट केला. पण तो जेव्हा पोस्ट केला ना, तेव्हा मला एक गोष्ट लक्षात आली की हे फक्त नुसतं पोस्ट करणं इतपत नाही राहिलं पाहिजे, ते खरंच घडलं पाहिजे. कारण तिने फक्त एक मला मेसेज पाठवला जो किती जणांपर्यंत पोहोचेल याची मला कल्पना नाही आहे. पण मला असं वाटलं की आज जर आम्हाला फेस व्हॅल्यू आहे तर त्याचा उपयोग मी का करू नये. म्हणजे मला असं वाटतं की फेस व्हॅल्यूचा उपयोग हा नेहमी तुमच्यासाठीच न करता तो इतरांसाठीही केला गेला तर जास्त चांगलं असतं. ज्या मुद्द्यावर मी तुझ्याशी आधी बोलले होते की मला गरिबांसाठी काहीतरी करायचं आहे, मला असं काहीतरी करायचं आहे ज्याच्यातून काहीतरी चांगलं साध्य होईल. आज मी ज्या पोस्टवर आहे किंवा ज्या पॉप्युलॅरिटीवर आहे त्याचा फायदा माझ्याशिवाय इतरांनाही झाला पाहिजे, माझ्या घरच्यांनाही झाला पाहिजे आणि माझ्याशी कनेक्टेड असलेल्या बाहेरच्या लोकांनाही झाला पाहिजे. सो ही आयडिया मला जास्त आवडली, ज्याच्यात तिने मला सांगितलं की घरात येणाऱ्या तुझ्या सगळ्या पाहुण्यांना फुलं किंवा स्वीट्स मिठाई आणि फळं आणायला सांगू नकोस, कारण फुलं ही नंतर कोमेजून जातात. फळं तुम्ही तसंही वर्षभर आणत असता आणि मिठाया या तुम्हासारख्या लोकांना काही कमी आहे का? तुम्ही कधीही खाऊ शकता. पण मी तिने मला सांगितलं की जे येणार पाहुणे त्यांना सांग की एक वही आणि एक पेन्सिल घेऊन या किंवा पेन घेऊन या किंवा एखादं चांगलं पुस्तक घेऊन या. तर मी त्याच्यात आणखीन ॲड ऑन हे केलं की मी माझ्या सगळ्या रिलेटिव्सना आणि माझ्या सगळ्या ओळखीच्या लोकांना हा मेसेज पाठवला की पुस्तक आणि पेन तर आहेच, पण त्याशिवाय तुम्हाला जर जमलं तर तूर डाळ, मूग डाळ, राईस, गहू, जमल्यास तूप, अशा गोष्टी तुम्ही पाव पाव किलो घेऊन या वाटल्यास. जेवढं तुम्ही मिठाईवर खर्च करणार आहात तेवढ्याच पैशात ही गोष्ट घेऊन या आणि ही गोष्ट स्लम एरियामध्ये वाटली जाईल, जिथे ज्या लोकांना पौष्टिक आहार मिळत नाही त्यांना हे वाटलं जाईल. निदान मला असं वाटतं की गोड मोदक बाप्पाला आवडतो, पण मला असं वाटतं की माणुसकीचा मोदक कदाचित बाप्पाला जास्त आवडेल. तर मी सुद्धा अनेक इंटरव्ह्यू घेतले, आपण अनेक चर्चा केल्या फिल्मबद्दल, मालिकेबद्दल, तुमच्या ब्लाबला या सगळ्या गोष्टीबद्दल आपण चर्चा करतो, पण समाजाला ज्या गोष्टी पाहिजेत किंवा ज्या गोष्टी घडल्या पाहिजेत त्या आपण अजिबात बोलत नाही. हो, कारण आपण म्हणतो की आपल्या आजूबाजूची परिस्थिती बदलायला हवी बदलायला हवी, पण नुसतं बोलून कसं होणार? ती आधी तुमच्यापासून सुरुवात झाली पाहिजे त्या गोष्टीची. तुम्ही बदललात तर तुम्ही परिस्थिती बदलवू शकता. आणि मला असं वाटतं कुठलीही गोष्ट बदलताना ती आधी मी माझ्यात आणली पाहिजे, तेव्हा मी समोरच्याला त्या गोष्टीबद्दल बोलू शकते. सो आणि मुळात चुका ॲक्सेप्ट करणं हे लोकांना जमलं पाहिजे, ज्यासाठी मी माझ्या साईटवरती आईस्क्रीम देऊन आय एम हर्ट म्हणजे मी दुखावले गेले असं म्हणायचं आणि सॉरीच्या बदल्यात एखाद्याने आईस्क्रीम द्यायचं हे काढलं होतं की लोकांना सॉरी बोलताना खूप त्रास होतो, पटकन सॉरी बोलत नाहीत. मे बी हेच कारण होतं की आमच्या सेटवरती आम्ही एवढ्या बायका असूनही कोणातही भांडणं नव्हती, कारण हॉट झालो ना तर गप चूप एक आईस्क्रीम तिकडे सरकवून टाकायचं, सॉरी म्हणायचा प्रश्नच येत नाही. पण अशाने काय होतं, समोरच्याला कळतं की हिला निदान कळलं आहे की या गोष्टीने मला वाईट वाटलं आहे. सो हे कळणं आहे ना, कळणं आणि कळवून देणं हे खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. इव्हन टेक झालाच पाहिजे, कंटिन्यू राहायला पाहिजे, तो मध्ये ब्रेक कुठेही झाला नाही पाहिजे. येस, आता फक्त एवढंच म्हणूया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.